मग आले शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं वाटलं की बाबा काही गोष्टी होतील एक देवेंद्र फडणवीसांसारखा एक सुशिक्षित मुख्यमंत्री झाला तरुण मुख्यमंत्री झाले काल का परवाच मी माझ्या कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये सांगितलं मला विचारलं फडणवीसांबद्दल म्हटलं चांगला माणूस पण खोटं बोलायची काही गरज आहे का महाराष्ट्राने जर समजा हातामध्ये बहुमत दिलेलं आहे तर बहुमत दिल्यावरती खोटं कशाला बोलताय पहिल्या दीड वर्षात सांगता आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या पण त्याशी म्हटलंय मी बहुधा महाराष्ट्रातल्या या शहरांमधले खड्डे मोजले असणार त्यांनी आणि सांगितलं आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या हे सगळे खड्डे खड्डे नीट करता येत नाही हड्डे मुक्त महाराष्ट्र करता येत नाही